जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आय पी एलमध्ये दोन नव्या टीम्स आणण्याची घोषणा बी सी सी आयने केलेली ऑगस्ट दोन हजार एकवीसला टेंडर काढले गेले आणि ऑक्टोबरमध्ये दोन फ्रँचायझींचा लिलाव झाला कोलकात्याचे बिझनेस टायकून संजीव गोयंका यांनी तब्बल सात हजार नव्वद कोटींना लखनऊ तर युकेची कॅपिटल वेंचर फर्म सी व्ही सी कॅपिटल्सने पाच हजार सहाशे कोटींना अहमदाबाद फ्रँचायझी आपल्या नावे केली संघांच्या किमतीचे हे आकडे पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आपल्यासारख्या अनेकांना असे अनेक प्रश्न पडले असतील बाबा एवढी इन्व्हेस्टमेंट केली खरी पण यातून एवढा रिटर्न मिळणार का एवढं करून फायदा होईल का आता एवढे गुंतवलेच आहेत तर यातून कमाई कशा प्रकारे होते याच साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत आय पी एल ही सोन्याचे अंडे देणारे कोंबडी आहे हे आता बच्चा बच्चाला माहिती संघ मालक एवढे हजार कोटी गुंतवतात त्याच्याबद्दल त्यांना दरवर्षी किती फायदा होतो आणि आय पी एलचे हे बिझनेस मॉडेल कसे आहे याचा जरा खोला जाऊन विचार करूया मुंबई इंडियन्सला समोर ठेवून आपण हे सारे अर्थकारण समजून घेऊ दोन हजार आठमध्ये ज्यावेळी फ्रँचायझींवर बोली लागली तेव्हा सर्वात महागडी फ्रँचायझी होती मुंबईची मुकेश अंबानी यांनी पन्नास मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या बेस प्राईजवरून सुरू झालेली मुंबई फ्रँचायझीची बोली एकशे अकरा पॉईंट नऊ मिलियन अमेरिकन डॉलर्सला जिंकली आता इथून मुंबईची कमाई कशी झाली याला सुरुवात करूया मुंबई आणि इतर आय पी एल संघांना सर्वात जास्त पैसे कुठून मिळतात तर ते म्हणजे ब्रॉडकास्टिंग कंपनीकडून दोन हजार आठला सोनी ग्रुपने आठ हजार दोनशे कोटी रुपयांना आय पी एल टी व्हीवर दाखवण्याचे हक्क दहा वर्षांसाठी विकत घेतले ते सोनी म्हणजेच आपला सेटमॅक्स सो त्यावेळी बी सी सी आय त्या पैशांपैकी वीस टक्के रक्कम आपल्याकडे ठेवत आणि ऐंशी टक्के रक्कम ही संघ वाटून घेत याचाच अर्थ त्यावेळी संघांना प्रत्येकी आठशे वीस कोटी रुपये एकट्या ब्रॉडकास्टिंग साईट्समधून मिळाले होते दोन हजार सतरामध्ये ब्रॉडकास्टिंग राईट्ससाठी पुन्हा लिलाव झाला आणि यावेळी स्टार स्पोर्टने बाजी मारली सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांना त्यांनी ब्रॉडकास्टिंग राईट्स विकत घेतले आणि तेही फक्त पाच वर्षांसाठी इथे बी सी सी आयने गेम खेळला आणि पहिले ऐंशी वीस असणारी वाटणी थेट फिफ्टी फिफ्टीवर आणली असे करूनही फ्रँचायझी नाराज झाले नाहीत कारण पैसा अजूनही बोलतच आहे आता ते ब्रॉडकास्टर्स पैसे कमावतात ते मॅच सुरू असताना दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून एका दहा सेकंदाच्या जाहिरातीचे दहा बारा लाख सुरुवातीला साधारण वाटणारा हा आकडा नंतर ब्रॉडकास्टर्सला पंचेचाळीस दिवसांच्या आय पी एल नंतर फायदाच पोहोचवून जातो फ्रँचायझींचा दुसरा इन्कम सोर्स म्हणजे टायटल स्पॉन्सर आजही आय पी एल म्हटलं की अनेक जण बोलताना सहज म्हणतात डीएलएफ आय पी एल जसं सुवासिनीच्या कपाळाला कुंकू असावं तसं आय पी एलला टायटल स्पॉन्सर असावा हे देखील मस्त राहतं पहिल्या पाच सीझनसाठी एफने दोनशे कोटी दिलेले पुढच्या तीन वर्षांसाठी पेप्सीने पेप्सी आय पी एल म्हणण्यासाठी तब्बल तीनशे शहाण्णव कोटी खर्च केले चायनीज मोबाईल कंपनी विवोने आपले नाव आय पी एल पुढे जोडण्यासाठी दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षांकरिता तब्बल दोन हजार एकशे नव्याण्णव कोटी होतलेले आता टाटा ही दर वर्षांसाठी तीनशे कोटी देईल बरं याची वाटणी साठ टक्के बी सी सी आय आणि चाळीस टक्के फ्रँचायझी यांच्यात होते या टायटल स्पॉन्सर व्यतिरिक्त इतरही ब्रँड आय पी एलशी जोडले गेलेले असतात स्ट्रॅटेजिक टाईम आऊट कमल कॅच मॅक्सिमम सिक्सेस या सर्व गोष्टींसाठी मोठ्या रकमांचे करार अनेक स्पॉन्सर करतात त्या रकमेचे देखील साठ चाळीस अशाच हिशोबाने वाटप केले जाते त्यानंतर येतात टीम स्पॉन्सर आय पी एलसाठी काही दिवस शिल्लक का असताना संघ आपल्या जर्सी लाँच करतात त्या रंगीबेरंगी जर्सींना आणखी आकर्षक बनवण्याचे काम हे स्पॉन्सर्सच करतात जितका मोठा ब्रँड म्हणजे जितका प्रसिद्ध संघ तितकी स्पॉन्सरची अधिक किंमत इथे देखील मुंबईचे उदाहरण द्यायचे झाल्यास भारतातील अव्वल फिनटेक ब्रँड असलेल्या स्लाइसने मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर स्लाइसचा लोगो लावण्यासाठी तीन वर्षांकरिता तब्बल शंभर कोटींचा करार केलाय आता मुंबई आय पी एल इतिहासातील सर्वात सक्सेसफुल टीम आहे म्हणून त्यांना इतका मोठा करार भेटला त्याचवेळी पंजाब किंग्स अपयासाचा शिक्का मारलेली टीम टायटल स्पॉन्सर करून प्रतिवर्षी दहा ते अकरा कोटी घेते तरीही प्रत्येक फ्रँचायझी दरवर्षी टीम स्पॉन्सरमधून कमीत कमी तीस ते पस्तीस कोटींची कमाई करतात रिपोर्टनुसार सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला आय पी एल संघ आहे ते वर्षाला तब्बल सातशे एक्क्याण्णव कोटी रुपये कमावतात संघाकडे आजच्या घडीला लहान मोठे असे बावीस स्पॉन्सर आहेत दुसरीकडे सर्वात कमी ब्रँड व्हॅल्यू राजस्थान रॉयल्स संघाची असलेली दिसते त्यांचे वार्षिक उत्पन्न दोनशे एकोणपन्नास कोटी इतके आहे तर तेरा स्पॉन्सरसोबत त्यांचा सध्या करार आहे या व्यतिरिक्त संघांचे अधिकृत मर्चंटाईज म्हणजेच टी शर्ट कॅप मग इतर वस्तूंच्या विक्रीतूनही फ्रँचायझी कमी अधिक प्रमाणात पैसे कमावत असते आता आय पी एल केवळ मुंबई आणि पुण्यात होते मागच्या दोन सीझनमध्ये तर प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्यास मनाई होती पण हे प्रेक्षक देखील आय पी एल फ्रँचायझींना भारी मोबदला मिळवून देतात ज्या संघांच्या होमग्राऊंडवर मॅच असेल त्या मॅचच्या तिकीट विक्रीतून झालेला फायदा फ्रँचायझींना होतो सरासरी एका मॅचच्या वेळी पाच कोटींची तिकीटे विकली जातात त्यातील ऐंशी टक्के फ्रँचायझींचे आणि वीस टक्के संबंधित राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रत्येक सीझनला टीमला अशा सात होम मॅचेस मिळतात याचबरोबर टीम ओनर जाहिरातीतूनही बक्कळ पैसा कमवतात आय पी एलच्या पंचेचाळीस दिवसात ते खेळाडूंचे मालकच असतात या दरम्यान ते खेळाडूंकडून विविध ब्रँडच्या जाहिराती शूट करून घेतात याचा मोबदला केवळ आणि केवळ टीम ओनर्सला मिळतो आता इन्कमचा शेवटचा सोर्स म्हणजे विनिंग अमाऊंट आय पी एल जिंकणाऱ्या टीमला मिळतात वीस कोटी आता शेकडो करोडांमध्ये खेळणाऱ्या फ्रँचायझीसाठी ही किंमत म्हणजे पानावरचा चुनाच त्यामुळे जिंकले तरी ही रक्कम बोनस म्हणून खेळाडूनच वाटण्यात येते असे अनेकांनी सांगितले आहे बोलणाऱ्याचे कोळसे विकले जातात या म्हणीप्रमाणेच आय पी एलच्या स्टेजवर जे काही दाखवाल ते सर्व विकले जाणार हे स्फटिकाप्रमाणे साफ आहे आज जगातील मोठमोठ्या कंपन्या या आय पी एलशी जोडल्या जात आहेत त्यामुळे आपला संघ हरू अथवा जिंकू पैसा यायचा थांबत नाही याच कारणाने टीम ओनर्स इतकेच म्हणत असतील छोड ना मत पकड रख हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा सोबतच आणखी कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील सांगा आणि महास्कोल्डच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका